निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर ढाल तलवार चिन्ह बहाल केलंय. दरम्यान शीख समाजाने शिंदे गटाच्या चिन्हावर आक्षेप घेतलाय. इगतपुरी आणि कसारे यांना जोडणार आणि समृद्धी महामार्गाचा एक भाग असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा जवळपास तयार झालाय. लांबीच्या बाबतीत हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी रवाना झाल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. मात्र पुण्यातील एका प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या बिअरच्या विक्रीत गेल्या 6 महिन्यात मागील वर्षाच्या याच काळाच्या तुलनेत 81% अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत सुमारे 10,000 कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झालाय. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना महाप्रबोधन यात्रेत बोलवलं नसल्यानं त्या नाराज असल्याचा दावा मनसेच्या शालिनी ठाकरेंनी केलाय. त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करूनही उपयोग झाला नसल्याचं त्या म्हणाल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय. गरज पडल्यास मी विधानसभा निवडणूक लढवू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जयंत पाटील हवेत गोळीबार करत असतात असं निलेश राणे म्हणालेत. तसंच भास्कर जाधव कार्टून आहेत, कोकणातील बिनकामाचा बैल आहेत अशा शब्दात निलेश राणेंनी टीका केली आहे. राज्य शासनानं 1 जानेवारी 2019 ते 8 मार्च 2022 दरम्यान 3 वर्ष आणि 3 महिन्यांमध्ये विविध खात्यातील जाहिरातींवर तब्बल 333.13 कोटी रुपयांचा खर्च केलाय. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावं यासाठी तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीची सर्व पुस्तकं मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राजकीय वर्तुळात सध्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं एक विधान चर्चेत आहे. शासकीय अधिकारी हे पत्नीपेक्षा फाईलवर जास्त प्रेम करतात असं गडकरी यांनी म्हटलंय. आपल्याला पोलीस सुरक्षा मिळावी म्हणून एकनाथ खडसे त्यांच्या सुरक्षा रक्षकांमार्फत धमकीचा फोन करायला लावायचे असा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी केलाय. मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणारा मालवाहू ट्रक पलटीहून अपघात झाला. ही घटना मुंबई गोवा महामार्गावर मळगाव रेडकरवाडी परिसरात घडली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. येत्या 3 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या आणखीन भागातून माघार घेईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी 5 फूट लांबीचा साप पाहून सुरक्षा कर्मचारी चक्रावून गेले. लाकडाच्या भेगांमध्ये बसलेल्या सापाला बाहेर काढण्यात आलं. मेलो तरी भाजपा सोबत जाणार नाही असं वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलंय. अमूल डेअरीनं सणासुदाच्या तोंडावर दुधाचे दर वाढवलेत. अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता भारतातही वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतून मिळणार आहे. देशात त्याची सुरुवात मध्य प्रदेशातून होते. ग्लोबल हंगर इंडेक्सच्या रिपोर्टनुसार 121 देशांच्या यादीत भारत 107व्या क्रमांकावर आहे. भारताच्या शेजारी देशांची परिस्थिती चांगली असून श्रीलंका 64, नेपाळ 81 आणि पाकिस्तान 99व्या स्थानावर आहे. काश्मीरमध्ये शोपियान परिसरात दहशतवाद्यांनी एका काश्मीरी पंडिताची हत्या केली आहे. पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी हा परिसर सील केला. या हत्येच्या निषेधार्थ काश्मीरी पंडितांनी जोरदार निदर्शनं केली आहे. केवळ शिवीगाळ करणं, अपमानास्पद आणि बदनामीकारक शब्द उच्चारणं हा अश्लील कृत्याचा गुन्हा ठरत नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला. माओवादी कारवायांच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या प्राध्यापक साईबाबा यांच्या हायकोर्टानं जन्मठेपेची शिक्षा रद्द केली होती. मात्र सुटकेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. तामिळनाडूतील 2 मित्रांमध्ये दारूच्या नशेत वाद झाला. त्यातील विराट कोहलीचा फॅन असलेल्या मित्रानं रोहित शर्माचा फॅन असलेल्या मित्राचा खून केला. त्यामुळे विराट कोहलीला अटक करा असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झालाय. महिला आशियाई T20 चषकावर टीम इंडियानं मोहोर उमटवली आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकाचा तब्बल 8 गडी राखत पराभव केलाय. भारतीय महिला संघानं या स्पर्धेवर 7व्यांदा आपली मोहोर उमटवली आहे. हॅरी पॉटरमध्ये हॅग्रिडची भूमिका साकारणारा अभिनेता रॉबी कॉल्ट्रेनचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 72व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय.
तुर्की इथं कोळसा खाणीत स्फोट झाल्याची घटना समोर येते आहे। या स्फोटात जवळपास 25 जणांनी आपला जीव गमावल्याची प्राथमिक माहिती येते तर 12 जणांहून अधिक जण खाणी दडकले। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताजा घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।